नमस्कार. आपल्या भारतामध्ये आणि नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये करोनाची दहशत हळूहळू पसरत आहे, पण त्यापासून रोखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्याकडे काय उपाययोजना असल्या पाहिजेत, ह्या महत्वाच्या आहेत. त्या मला वाटतं व्हॉट्सअप किंवा टी व्हीवरती सगळ्या माध्यमातून सगळी लोक सांगतच आहे, पण ह्याचबरोबर काही लोकांनी काळा बाजार सुद्धा मांडलेला आहे. तो बाजार म्हणजे आहे मांसाचा बाजार. मांसची बेफाम तुफान विक्री चालू आहे आणि ती किती लोक रुपयाला किती पद्धतीने लोक विकत आहेत. ती विक्री होत असताना महत्वाचं म्हणजे मांस आपण तोंडात लावल्यानंतर ते मांस आपण पुन्हा काढून धुवू शकतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. नाहीतर त्याचं इन्फेक्शन आपल्याला पुन्हा होईल. त्यापेक्षा चांगले उपाय काय आहे, एक बाजारात जायचं, एक चांगला असा रुमाल विकत घ्यायचा, त्या रुमालाची अशी सुंदरशी घडी घालायची आणि हा इन्फेक्शन ठिकाणी जाताना हा तोंडाला बांधायचा. तुमचा मास्क तयार झाला, अशीच काळजी तुम्हाला घ्यायची आहे. घरी गेल्यानंतर तुम्हाला हात कमीत कमी 20 सेकंद तरी तुम्ही धुतले गेले पाहिजे. घरातून भारतून बाहेर लोक आल्यानंतर कुठली लोक असतील त्यांनी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. सॅनिटायझर वापर नाही जमला तरी ठीक आहे ना, घरातून तुम्ही घरातून बाहेर आल्या किंवा बाहेरून घरात आल्या तुम्ही तुमच्या घरातल्या साबणाने घरातल्या हँडवॉशनी हात तुमचे हात धुवा. आणि जे इन्फेक्शन झालेले लोक आहेत त्यांच्यापासून जास्तीत जास्त काळजी घ्या. कोणालाही घाबरू नका, हा फार मोठा रोग नाही आहे. आपल्या ह्या लोकांनी अनेक अशा आलेल्या संकटांना आतापर्यंत तोंड दिलेलं आहे, अशा अनेक संसर्गजन्य तोंड दिलेलं आहे. आपलं जे स्पिरिट आहे ना ते खूप मोठं आहे आणि अशाच प्रकारे आपण येणाऱ्या टायमिंगमध्ये पण ह्या आला जो आजार नवीन काय म्हणतात त्याला संसर्गजन्य रोग आलाय करोना, ह्या करोनाला घालून टाकू आणि स्वच्छता पाळू. आपल्या विभागात स्वच्छता ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. आपले पूर्वीचे आई आजी आजोबा सांगायचे की उघड्यावरचं अन्न बाबा खाऊ नको, बाहेर जेवू नको, तेच हे सांगताय. दुसरे काय सांगताय, तुम्ही आता सगळं विसरलेले आहात आणि ते जर जुने दिवस लक्षात आणलं तर तुम्ही तुमचा आजार स्वतः कंट्रोल करू शकता. तुमच्या शरीरातली प्रतिकार शक्ती वाढवा आणि आजाराला आयुष्यभरासाठी रोग द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.